जी बातमी समोर येते, कोस्टल रोडचं थोड्याच वेळात उद्घाटन होणार आहे, यासाठी तयारी सुद्धा सुरू आहे. बहुचर्चित कोस्टल रोडचं लोकार्पण होत आहे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सोमवारी, म्हणजे आज याचं लोकार्पण होत आहे. मरीन ड्राईव्ह ते वरळी असा हे अंतर अवघ्या आता 10 मिनिटांवर येणार आहे. तर कोस्टल रोडचं उद्घाटन होते मरीन ड्राईव्ह ते वरळी अंतर अवघ्या 10 मिनिटांवर येणार आहे. बहुचर्चित या कोस्टल रोडचं उद्घाटन होणार आहे, थोड्याच वेळात हे उद्घाटन होईल. या उद्घाटनासाठी तिथले स्थानिक खासदार शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे अरविंद सावंत तसेच आमदार आदित्य ठाकरे यांना सुद्धा निमंत्रित केले आणि या बहुचर्चित कोस्टल रोडचं थोड्याच वेळात लोकार्पण होणार आहे. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते या ठिकाणी लोकार्पण होईल. मरीन ड्राईव्ह ते वरळी हे अंतर त्यामुळे अवघ्या 10 मिनिटांवर येत आहे. आपले प्रतिनिधी अनिल सावरे आपल्यासोबत जोडलेत. अनिल, थोड्याच वेळात कोस्टल रोडचं उद्घाटन होत आहे, कशा प्रकारे तयारी सुरू आहे तिथे? नक्कीच, अगदीच पाहायचं झालं तर बहुचर्चित असलेला म्हणजे तो कोस्टल रोड. आज कोस्टल रोडचं उद्घाटन होताना आपल्याला पाहिलं, एक मार्गिकेचं उद्घाटन होणार आहे. वरळी ते मरीन ड्राईव्ह असं ह्या कोस्टल रोडचं उद्घाटन होणार आहे. आपण सध्या तो कोस्टल रोडच्या ज्या मुख्य प्रवेशद्वारावर आपण पाहू शकतो, इथे जे शिवसेनेचे कार्यकर्ते असतील, राष्ट्रवादीचे कार्यकर्ते असतील किंवा भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते असतील, याच कोस्टल रोडच्या उद्घाटनासाठी मुख्यमंत्री असतील, उपमुख्यमंत्री असतील आणि दोन उपमुख्यमंत्री असतील, हे तिघांच्या हस्ते उद्घाटन होणार. मात्र पाहायचं झालं तर खासदार अरविंद सावंत असतील आणि आमदार आदित्य ठाकरे यांना सुद्धा या उद्घाटनासाठी निमंत्रित केलेलं आपल्याला पाहायला मिळत आहे. आपण पाहिलं तर जगदीशात कोस्टल रोडात 13,983 कोटीचा हा प्रकल्प आहे. मात्र बहुचर्चित असलेला हा जो कोस्टल रोड आहे त्याचं एका मार्गिकेचं आज उद्घाटन होणार आणि बाकीच्या ज्या मार्गिका त्यांचं बहुतेक उद्घाटन लवकरात लवकर होताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. जगदीश, दरम्यान खासदार अरविंद सावंत आणि आदित्य ठाकरे या दोघांनाही निमंत्रित केलेलं आहे, दोघेही या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत का? अधिकची माहिती या संदर्भात. नक्कीच, पाहायचं झालं तर निमंत्रण दिलं, मात्र हे दोघे उपस्थित राहतात की नाही ते सुद्धा पाहणं गरजेचं ठरणार आहे. एकंदरीत पाहायचं झालं तर जे आमदार वरळीचे आमदार आहेत आदित्य ठाकरे त्यांच्या हद्दीमधील हा जो कोस्टल रोडचं उद्घाटन आहे, एकंदरीत पाहायचं झालं तर आदित्य ठाकरे आणि अरविंद सावंत उपस्थित राहण्याची शक्यता वर्तवली जाते. जगदीश, धन्यवाद दिलेल्या या माहितीबद्दल. तर बहुचर्चित अशा कोस्टल रोडचं थोड्याच वेळात लोकार्पण होत आहे. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते या कोस्टल रोडचं उद्घाटन होत आहे. खासदार अरविंद सावंत तसेच आदित्य ठाकरे यांना निमंत्रित केले गेले. आदित्य ठाकरे यांच्या मतदारसंघातील हा उद्घाटन सोहळा आहे. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते या कार्यक्रमाचं उद्घाटन थोड्याच वेळात होणार आहे.